हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला अच्छा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते. आज आहे आषाढी एकादशी, गुरुवार आहे आणि सकाळचं फरशी वगैरे सकाळची थोडी कामं आहेत ती आवरली. थांब आवरली आहे तर आता पिल्लूला करते वाढकरी. थोडासा मागच्या वर्षी तिला घेतलेले कपडे एकदा पण घातले नाही, म्हणजे त्या कार्यक्रमासाठी घेतलेले घातले नाही, तर आता घाले तर वाचलेत 10. आणि म्हटलं ही झोपायच्या अगोदर हे काम करूया, तर ही करायला देणार नाही तर कसलं झोपली की मग ती उठत नाही. काँग्रेस, शिवसेना, भाजप. हा मी घेणार ते वरती, तर हिच तयारी करते थोडेफार फोटो काढायचे. आषाढी एकादशी आहे आणि तसं काय आमचा उपवास नसतो आषाढी एकादशीचा, पण आज गुरुवार पण आहे ना, तो उपवास आहे. आणि मिस्टरांचा पण उपवास आहे, तर मी साबुदाण्याची खिचडी केली आहे. पिल्लूने अजून खाल्ली नाही आहे, फक्त दूध प्यायली. आणि तिचं रडारड सकाळचा जो कार्यक्रम रडायचा असतो तो कार्यक्रम झालाय रडवून. आणि आता तिचं हे काम चालू. पिल्लू कशी नटते करून घेते की नाही हे. हाय बोल अली, तुला आता कॉल यायला लागला. अली युट्यूबर होणार की काय? मम्मालाच होऊ दे पहिलं, नंतर तू बघू. हे कर मा कळ तुझी माळी तांबर आवडे निरंतर. आता आपण थोडं हे दे मला, तर एक नाम काढूया ग. गंध आहे गंध. तसं मी माझ्या मेकअप मधलंच सामान लावणार, कारण माझ्याकडे ते कलर नाही लाल आहे तसं पण त्याच्यातच. अगं थांब, बस खाली बस, मांडीवर बस माझ्या. हा अशी झोप झोप झोप. मागच्या वेळेला असंच केलेलं, ती झोपलेली तेव्हा आणि मी केलेलं. लावते पिल्लू हे बघू. इकडे मग आले, इकडे मग टोपी. बोलते तो. हा चल फोटो पाहिजे फोटो.
जिजा मुला इथे दल अशोकन अशोकन इकडे बघ पिन दिसते काय नाही येली इथे बघ मुला तुम्ही तिकडे कबू ए इकडे बघ 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 मुर्दा दाला हे घ्या आता मुला हे घे हे घे असू दे असू दे नको राव काढू असू दे असं कर हा हे घे आता कलायचे थांब वाजवायचे नंतर मुला हेला दल असे हेला दल असं दल असं दल फुल गाडी फुल थोबलूक माई असं कर असं कर थोबलूक माई ओ थोबलूक माई अगं बाई बघ इथे बघ इथे बघ हे बघ कोणाले इथे चांगलं येतं प्रकार दीदीला वाजवून दाखव हातावर मार म्हणजे रडाय बघ बघू दाखव दाखव काय काय ते काय काय ते इथन काढू काय नको तुम्हाला का हात भेटलाय म्हणून इथन काढून इथन काढू करताय काय फासणार आहे ती मला पिल्लूचे फोटो वगैरे काढले कारण ती मला एकटीला देणारच नव्हती बघत नव्हती मी प्रयत्न केलेला घरी काढायचा मग मी तिला काकूकडे घेऊन आले तर काकूकडे जास्त माणसं आहेत त्याच्यामुळे ती तिथे राहते आमच्या घरानंतर जास्त कोणाकडे राहत असेल आणि व्यक्तीकडे कुठल्या जास्त राहत असेल तर या काकूकडे राहते ती ओळख झाल्यापासून म्हणजे आता खूप दिवस झाले आता आम्हाला तिथे 6-7 महिने झाले तर त्यातले 4-5 महिने तर तिची लगेचच ओळख झाली आणि त्या आहेत पण तशा तिला एकदम मस्त करतात आणि ती राहते पण त्यांच्याकडे व्यवस्था आहे आषाढी एकादशी आणि इथे वेगळाच कार्यक्रम सुरू झाला पिल्लूला असंच मेहंदी काढायला बसली तर पिल्लू खूप इंटरेस्ट घ्यायला लागली मेहंदीमध्ये मग आता तिला मेहंदी काढतायत लग्न आहे हे पिल्लू लग्न आहे का आम्ही लहान लहान असताना म्हणजे शाळे कॉलेजमध्ये जाताना जात होतो तेव्हा गावाला असताना आम्ही आषाढी एकादशीच्या रात्रीत मस्त अशी मेहंदी वगैरे काढायचो असं ह्याला दिंडी वगैरे असायची त्याला आम्ही जायचो नाही पण काढायचो मेहंदी तर हिला बघून आता हीच आठवण माझी ताजी झाली तिला बघून काढून बघून घेतली तेव्हा चिकटते हात काय आलं झोप झोप आता कर हात मेहंदी काढता काढता आणि मस्त अशी हिंदी सॉंग लावलेले त्याच्या नादात पिल्लू मस्तपैकी झोपली आणि मस्त मेहंदी पण काढून घेतली आणि गाढ झोपली आहे ती आता तर आता वेळ आहे रात्रीची जेवण चालू होतं जेवण करून सगळं झालंय इथे आहे वांग्याचं भरीत जे ऑलरेडी मी ह्याची रेसिपी शेअर केली आहे वाटण घालून केलं आहे आणि एकदम सुक्क केलं आहे कारण आज उपवास आहे सो ग्रेव्हीवालं नाही डाळ आहे सो आज आमचं आषाढी एकादशीचा उपवास नसतो मी तुम्हाला सांगितलं आहे सकाळी सकाळीच तर फक्त मिस्टरांचा पण आहे सो आता पटापटा जेवण चालू आहे आणि मी तुमच्याकडे शेअर नाही केलं कारण त्यांना जोरात भूक लागली आहे 7:30 वाजले आणि 8 वाजेपर्यंत जेवणार आहेत ते सो इथे वांग्याचं भरीत झालं डाळीला फोडणी दिली आहे एक उकळी आल्यावर आमचं जेवण रेडी नंतर जेवणार आणि मस्त असे झोपणार तर आजचा हा ब्लॉग जो पिल्लू बरोबरचा शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा